नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिडवे ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलवर। मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक। मित्रांनो, मागच्या भागामध्ये घड्याळ भाग एक यामध्ये आपण घड्याळावरचे संपूर्ण बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते बघितले होते। या भागामध्ये आपण गणिताला उदाहरण घ्यायला सुरुवात करणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी मागचे बेसिक भाग बघितला नसेल, भाग एक, तो त्यांना या घड्याळ भाग दोन या भागाच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्हाला ते मागचे भाग बघता येतील। ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया। बघा, पहिलं उदाहरण, घड्याळात 11:20 वाजले असता, म्हणजे 11:20 झाले असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल हे आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, आता बघा हे उदाहरण जे आहे हे दोन प्रकारे तुम्हाला सोडवता येते। ठीक आहे, कसं बघा, आधी सुरुवातीला एक बेसिक गोष्ट बघू आपण की आपल्याला जी वेळ दिलेली आहे 11:20। ठीक, आपण कन्सिडर करू हा तास काटा आहे, हा थोडासा 11:00 पुढे आहे आणि 20 झालेले आहेत, म्हणजेच मिनिट काटा हा कुठे आहे, 4 आहे, बरोबर आहे, आणि हा अँगल आपल्याला काढायचा आहे। ओके, मग आता आपल्याला माहिती आहे की 11:20 झालेले आहेत, घड्याळाच्या लगतच्या दोन काट्यामधले जे अंतर आहे, कोणात्मक अंतर, ते किती अंशाचं असते, 30, बरोबर आहे। मग हे असे किती 30 आपल्याला माहिती आहेत, किती आहेत असे 30 अँगल कम्प्लीट जे आपल्याला माहिती आहेत ते, ठीक, 1, 2, 3 आणि 4, म्हणजे 4 × 3 = 12, हा 120 डिग्रीचा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, 120 डिग्री। आणि आता हा अँगल आपल्याला काढायचा आहे फक्त, बरोबर आहे। आता लक्षात घ्या की हा तास काटा जो आहे, हा तास काटा 11 होता, आता 20 झाल्यामुळे या तास काट्याने हा थोडासा पुढे गेलेला आहे, म्हणजे या तास काट्याने 20 अंतर पुढे गेलेला आहे, ते आपल्याला या 30 अकरा ते 12 मधलं जे 30 कोणा अँगलचं जे 30 अंशाचा जो कोण आहे त्याच्यामधनं आपल्याला आता हे वजा करायचं आहे, बरोबर आहे। मग आता बघा, तास काटा 1 मिनिटामध्ये 1/2 डिग्रीचा कोण करतो किंवा 1/2 डिग्री पुढे जातो, तुम्हाला माहितीये कोणात्मक अंतर, मग इथे 20 पुढे गेलेला आहे तो, मग या 20 त्यांनी काय केलेला आहे, 10 डिग्री जे आहे, ठीक, हे 10 डिग्री अंतर पार केलेलं आहे। मग या 30 हे जर 10 वजा केले आपण, ठीक, तर हे किती राहतात, 20, आणि मग ते 20 जर याच्यामध्ये ऍड केले आपण तर आपल्याला मिळतो 140 डिग्री या दोन काट्यामधला कोण। लक्षात आलं, एकदम सिंपल आहे, लक्षात आलं असेल तुमच्या की दोन जे लगतचे अंक आहे त्याच्यामधला 30 कोण असतो, 1, 2, 3, 4, 4 × 3 = 12, हे 120, आणि इथे 30 जो हा जो कोण आहे 30 त्याच्यामधून हा जो तास काटा आहे हा 20 पुढे आलेला आहे, म्हणजे एवढा कोण आपण मायनस केला इकडचा, राहिलेला हा जो आहे, हा जो कोण असेल तो काय करावा लागेल आपल्याला, या 20 1/2 डिग्री 1 म्हणून 10 वजा केले तर हे 20 राहतात, आणि म्हणून हा जो कोण आहे हा 20 येणार आहे, बरोबर आहे, आणि तो आपण इथे ऍड केला आणि टोटल आपल्याला हा अँगल जो आहे तो मिळालेला आहे 140 डिग्रीचा। झालं, आता हे एक झालं, ही एक मेथड, ठीक आहे। आता आपण दुसरी मेथड बघू। बघा, दुसऱ्या मेथडमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर आहे ना, कोण बरोबर, बघा लक्ष द्या, एकदम सिंपल आहे, कोण बरोबर काय करणार आपण, 30 × h मायनस 11/2 11/2 × m हे घेणार, ठीक, इथे h म्हणजे तास आवर आणि m म्हणजे मिनिट, ठीक, एकदम सिंपल आहे। आपण इथे किंमत टाकणार 30 × h, म्हणजे काय घ्यायचं, 11:20 झालेले आहेत, तास किती आहेत 11, म्हणून 30 × 11 घ्यायचे, मायनस हे 11/2 आहेतच आणि m म्हणजे हे 20 घ्यायचे, ठीक। आता इथे भाग तोडून द्यायचा, 2 × 1 = 20, ठीक,
आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर 30 × 11 = 11, 11 0 0 आणि 11 3 33 म्हणजेच किती येणार आहे 330 मायनस 11 × 10 म्हणजेच काय येणार 110. आता काय करणार आपण 330 − 110 ठीक आहे ही वजाबाकी जर तुम्ही केली तर तुम्हाला काय मिळते 220 डिग्री. काय मिळते 220 डिग्री. आणि हाच आपला अँगल असावा असं आपल्याला वाटतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, मी मुद्दाम इथे स्टार करणार, कारण इथलं जे अँसर आहे हे अँसर जेव्हा 180 वर येते त्यावेळेला काय करायचं ते 360 मधून वजा करायचे. मग काय करणार आपण 360 − 220 ठीक आणि बरोबर 140 हे काय असेल आपलं फायनल उत्तर असेल. हे काय असेल आपलं फायनल उत्तर असेल. त्यामुळे इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, इथे 180 आलं तर चालेल, पण 180 जर मोठा अंक इथे आलाय, हा कोण जर 180 जास्त आला तर तो आपल्याला 360 मधून वजा करायचा असतो. कारण 180 जो मोठा कोण असतो, 180 डिग्री जो मोठा असतो ठीक आहे, त्या कोणाला काय म्हटलं जातं रिफ्लेक्स अँगल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं प्रतिवर्ती कोण. काय म्हणतात त्याला प्रतिवर्ती कोण म्हणतात त्याला रिफ्लेक्स अँगल. बरोबर. आणि मग असा रिफ्लेक्स अँगल जर इथे आला असेल म्हणजेच तो 180 मोठा असेल तर त्याला आपण 360 मधून वजा करणार. आणि जर 180 लहान आला तर इथेच आपलं फायनल अँसर असणार. लक्षात आलं. सेम असंच आपण दुसरं उदाहरण सोडून बघू. ठीक आहे लक्षात आलं असेल. नंतरचं उदाहरण बघा. घड्याळात 7:17 झाली आहेत म्हणजे 7:17 वाजले आहेत. तर अशा वेळी तास काटा व मिनिट काटा यातील कोण किती अंशाचा असेल हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे बघा आता एकदम सिंपल आहे. आपण पहिल्या मेथडनी जर काढायला गेलो तर 7:17 झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय असेल तास काटा असेल. ठीक आहे 17 झालेले आहेत म्हणजे मिनिट काटा इथे कुठेतरी आहे. बरोबर आहे. आणि हा कोण आपल्याला काढायचा आहे. मग आता इथे आपल्याला माहीत असलेले पूर्ण अँगल कोणते आहेत बघा. हा एक आहे, हा एक आहे. बरोबर आहे. हा तास काटा 7 पुढे गेलेला आहे. हा एक, हा एक माहिती आहे, हा पूर्ण माहिती आहे, हा पूर्ण माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे हे 3 जे आहेत हे 3 आपल्याला पूर्ण माहिती आहेत अँगल. आता हे लक्षात घ्या म्हणजे 30 हा 30 हा अँगल 30 हा अँगल 30. ठीक आहे. यांची जर आपण बेरीज केली तरी किती येणार 90. 30 × 90 आपण इथे लिहिणार 90 डिग्री प्लस. आता लक्षात घ्या हा मिनिट काटा इथे असताना 15 झालेले आहेत पण आपल्याला दिलेलं आहे 17 म्हणजे 15 × 2 = 17 2 मिनिटाचं अंतर कमी. मग या दोघांमध्ये 3 आणि 4 30 अंशाचा कोण आहे. आणि इथे 2 मिनिट काटा पुढे आलेला आहे. मग 1 मिनिटामध्ये मिनिट काटा 6 अंशाचा कोण करतो. मग या 2 मिनिटांमध्ये त्यांना 12 अंशाचा कोण केलेला आहे. बरोबर. मग 30 अंशामधून जर तुम्ही 12 काढून टाकले तर हा राहिलेला कोण किती अंशाचा असेल 18. किती अंशाचा असेल 18. तो 18 इथे आपण ऍड करणार 18 डिग्री. आता हा 7 होता तास काटा. ठीक. पण आता 7:17 झालेले आहेत म्हणजे हा तास काटा पुढे आलेला आहे 17. मग 17 पुढे आलेला आहे तास काटा. तुम्हाला माहिती आहे की तास काटा 1 मिनिटामध्ये 14 डिग्रीचा कोण पुढे जातो. मग या 17 17/2 म्हणजे कितीचा अँगल त्यांनी पार केलेला असेल 17/2 म्हणजे 8.5. किती डिग्री 8.5 डिग्री. ठीक. तर हे जे 2 अँगल आहेत हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. प्लस आपण हे 8.5 याच्यामध्ये ऍड करणार. आणि जर तुम्ही ही बेरीज केली बरोबर 90 + 18 + 8.5 ही जर आपण बेरीज केली तर बघा आपल्याला काय उत्तर मिळते 0.5. 8 × 8 = 16 + 7 = 1 + 9 = 10 + 1 = 11 म्हणजे 116.5 म्हणजेच आपलं अँसर जे आहे ते काय आहे ना 116.5 डिग्री. हे आपलं काय असेल फायनल अँसर असेल. लक्षात आलंय. तर असं क्रिटिकल जेव्हा मिनिट दिलेले असतात थोडेसे अवघड त्यावेळेला
हे तास काट्याची पोझिशन आणि मिनिट काट्याची पोझिशन हे समजून घेणं जरुरी आहे. किंवा मग दुसरी मेथड आहे फॉर्म्युल्याने, आपण त्या मेथडने सुद्धा काय करणार आहे बघणार आहे. ठीक आहे, बघा पुन्हा आपला फॉर्म्युला आहे कोण बरोबर, कोण बरोबर काय फॉर्म्युला आहे आपला 30 × H मायनस 11/2 M बरोबर आहे. किंमत टाकणार आपण 30 × H, H म्हणजे 7, मायनस 11/2 M दिलेले आहेत आपल्याला 17. ठीक आहे, आता इथे भाग तुटत नाही, आपल्याला कॅल्क्युलेशन करावे लागतील बरोबर आहे. मग काय करणार, गुणाकार करून येणार. काय येणार गुणाकार, 7 × 21 म्हणजे 210 मायनस 11 × जर तुम्ही 17 केले ठीक आहे, तर ते काय येणार 17 × 17 = 7, त्याच्यानंतर 17 × 17 आणि 1 × 18 म्हणजे 187 येणार. ठीक आहे, आणि ही वजाबाकी जर तुम्ही केली बरोबर आहे, किती 210 वजा 187 तर तुम्हाला मिळतात 123. किती मिळतात 123 बरोबर आहे. मग आता याला भागीला आपल्याला 2 करायचे राहिलेले आहेत बरोबर आहे. आपण काय करणार थोडस मागे जाऊ, 187 जे आहेत याला भागीला आपल्याला 2 करावं लागेल, याला भागीला 2 केले. मग आता इथे काय करावं लागणार आपल्याला बघा, आणि 87/2 आहेत याच कॅल्क्युलेशन काय येणार, डायरेक्ट 2 भाग देऊ आपण, 2 × 9 = 18 बरोबर आहे ना. आणि इथे भाग द्यायचा तर 2 × 6 म्हणजे 1 उरतो बाकी बरोबर आहे. 1 बाकी उरल्यानंतर आपण जर ते घेतले तर ते 11 होती, पॉइंट दिला इथे 2 × 5 = 10 93.5. ठीक आहे, आणि आता ही वजाबाकी जर आपण केली 210 मायनस 93.5 ठीक आहे, अशा प्रकारे त्याची मांडणी करायची. आणि ही वजाबाकी जर केली आपण तर काय मिळणार आपल्याला 5, त्याच्यानंतर इथे मिळणार 6 कारण हा आजचा 1 दिला इथे, हा पॉइंट दिला आपण इथे 6, पुन्हा हा 1 दिला 10 × 11 = 10 गेले 1 आणि पुन्हा 1 म्हणजेच काय मिळणार आपल्याला 116.5 डिग्री असेही तुम्हाला करता येईल. लक्षात आलंय विद्यार्थी मित्रांनो, तर एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं अत्यंत जरुरी आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर हा उदाहरण जे आहे हे तुम्हाला सहज सोडवता येईल. ओके चला नेक्स्ट बघू आपण, बघा तिसरं उदाहरण. आता 2 काट्यामधला कोण कसा काढायचा हे आपण बघितलं, तो फॉर्म्युला वापरतोय तुम्हाला किंवा ती आधीची मेथड सुद्धा वापरतोय. आता आपल्याला वेगळ्या प्रकारचं उदाहरण बघायचंय. बघा घड्याळात 10 ते 11 च्या दरम्यान किती वाजता घड्याळाचे काटे 180 अंशाचा कोण करतील म्हणजेच परस्पराच्या विरुद्ध दिशेला येतील हे काढायचंय. आता तुम्हाला माहितीये की दोन्ही काटे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला येतात म्हणजे त्यांच्यामधला कोण जो आहे तो 180 अंशाचा असतो हे तुम्हाला माहितीये, किंवा ते परस्पराच्या विरुद्ध दिशेला सुद्धा असतात आणि सरळ रेषेत असतात असं सुद्धा शब्द प्रयोग केलेला जाऊ शकतो. मग आता बघा आपण काय करणार, एकदम सिंपल, याला एक फॉर्म्युला एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निकनेच नेहमी तुम्ही ते उदाहरण सोडवायचं, म्हणजे तुम्हाला ते एक्झॅक्ट किती वाजता 180 चा कोण करतील, किती तासाने किती मिनिटाने किती सेकंदाने म्हणजे किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी एवढं एक्झॅक्ट उत्तर तुम्हाला देता येईल. ठीक आहे, तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बघा एक गोष्ट एक कन्सेप्ट मी तुम्हाला इथे सांगेल काय असतं, जेव्हा मिनिट काटा 60 मिनिटे चालतो पण ऍक्च्युअली तेव्हा तास काटा 5 मिनिटांनी पुढे आलेला असतो आणि मग त्यांच्यामधलं जरी मिनिट काटा 60 मिनिटं चालला तरी त्यांच्यामधलं अंतर 55 मिनिटाचंच असतं. आणि हा जो रेशो आहे हा रेशो किती होतो बघा, जर मी इथे 5 भागितलं तर 11/55 आणि इथे 12 चा भाग देणार, 5 × 1 = 5 नंतर 5 × 2 = 10 म्हणजे हा जो रेशो आहे हा 12/11 आहे
ठीक है, हा कशाचा आहे, तास काटा आणि मिनिट काटाचा रेशो आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण हे 12/11 वापरणार आहे। म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की कुठून आणले बाबा हे 12/11, तर 60 मिनिट जेव्हा मिनिट काटा चालतो तेव्हा तास काटा 5 मिनिटं पुढे जातो, म्हणजे त्यांच्यातलं अंतर जे आहे ते ऍक्च्युअली 55 मिनिटाचंच असते। मग 60/5 आणि हा रेशो मग 12/11 येतो, आणि हा रेशो कॉमन असतो, कॉन्स्टंट असतो दोन्ही काट्यामधला, तास काटा आणि मिनिट काटा। ठीक आहे, मग आपण ते इथे लक्षात घेणार आहे। तर बघा आता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, तर फॉर्म्युला जो आहे ठीक आहे तो कसा, कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला बघा, लक्ष द्या, एकदम सिंपल आहे। किती वाजता म्हणजे आपल्याला वेळ काढायची आहे, बरोबर आहे, वेळ बरोबर। आता आपण जो रेशो घेतला 12/11 × x हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे। कोणता फॉर्म्युला आहे, 12/11 × x। ठीक, आता इथे एक्स म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, बरोबर आहे ना। तर इथे आपण काय करणार, एक्स बरोबर मिनिट, एक्स बरोबर काय घेणार आपण, मिनिट, म्हणजे किती मिनिटे, मिनिटे घेणार, ठीक आहे, किती मिनिटे चालावं लागेल मिनिट काट्याला त्याच्या तास काट्याच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे 180 अंशाचा कोन करायला। आता बघा काय करायचं, हा फॉर्म्युला आहे ज्यामध्ये किमती टाकणार आहे आपण, तत्पूर्वी आपण इथे घड्याळामध्ये त्याची पोझिशन काढून घेणार। आपल्याला 10 ते 11 ही वेळ दिलेली आहे, मग आपण काय करायचं, 10 ते 11 ही वेळ दिलेली आहे तर 10 वाजताची वेळ घड्याळामध्ये काढायची, ठीक, 10 वाजताची वेळ आपल्याला घड्याळामध्ये काढावी लागेल। ठीक आहे, मग आता बघा घड्याळामध्ये 10 वाजलेले आहेत, जनरली घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं झालेले असतात, पण आपल्या घड्याळामध्ये आता 10 वाजलेले आहेत। ओके, आता बघा तुम्हाला माहितीये की हा मिनिट काटा कुठे आला म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये येतील, तर इथे 4 वर आला म्हणजे, कुठे आला म्हणजे 4 वर आला म्हणजे काय होणार, हे दोन्ही काटे परस्परांच्या विरुद्ध दिशेला येणार, ठीक आहे, 180 अंशाचा कोन करणार, बरोबर। मग आता लक्षात घ्या की या मिनिट काट्याला इथे येण्यासाठी, 4 वर येण्यासाठी किती मिनिटं चालावं लागणार आहे, तर 20 मिनिटं, किती मिनिटं, 20 मिनिटं चालावं लागणार, आणि म्हणून या एक्सची किंमत आपण काय घेणार आहे, 20 मिनिटे घेणार आहे, एक्स बरोबर काय घेणार आहे, 20 मिनिटे घेणार। लक्षात घ्या हा मिनिट काटा इथे 4 वर आल्यावर हा तास काटा काही इथेच थांबत नाही, पण तो जो रेशो आहे हा जो तास काटा पुढे येतो, ठीक आहे, तर तो आणि हा मिनिट काटा थोडासा पुढे आल्यानंतर ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेला येणार आहे, तो रेशो 12/11 मेंटेन केलेला असतो, त्यामुळे आपण त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही। आपण काय करायचं, 10 वाजल्याची पोझिशन घ्यायची आणि हा मिनिट काटा ठीक आहे कुठे आणला म्हणजे ते स्ट्रेट लाईन मध्ये येतील, परस्पराच्या विरुद्ध येतील ते बघायचं। मग तुम्हाला माहिती होतं की 12 पासून याला 4 वर आणावं लागेल, म्हणजेच 20 मिनिटं हे जे आहे आपलं ती एक्सची किंमत असेल, ठीक आहे, टाका किंमत, एकदम सिंपल। आणि हे सर्व मिनिटामध्ये असते, कशामध्ये असते, मिनिटामध्ये असते, एक्स मिनिट घेतलं ना आपण, किंमत टाका, मग बघा वेळ बरोबर काय येणार, 12/11 × x ची किंमत किती आहे, 20 मिनिटे, 20 मिनिटे, ठीक, हे सर्व मिनिटामध्येच राहणार। ओके, मग आता काय करायचं आपल्याला, सरळ सरळ गुणाकार करायचा, काय येणार गुणाकारा, 12 × 20 केलं तर 12 × 24 म्हणजे 240/11 आणि 240/11 हा भागाकार जर तुम्ही केला, बरोबर आहे, करून बघू आपण, बघा 240/11 कितीचा भाग जाणार, पहिला 22 24 मधून 22 गेले, आले किती, 2 वरचा 0 पुन्हा 11 × 1 = 11 मग यामधून 11 जाणार, ठीक आहे, 19 मधून 11 गेले म्हणजे 9 राहतात, भाग जात नाही म्हणून इथे 0 घेणार, इथे डेसिमल देणार, ठीक आहे, आणि 11 × 9 = 99, ठीक, आता एक वजाबाकी करत बसायची गरज नाही आपल्याला, सॉरी 11 काय गडबड झाली आपली, 20 झाले 9 वरचं 0 11/8 काय येणार, 11/8, ठीक आहे, 2 20 घेतले, 11 × 1 = 11 = 9, ठीक आहे, 90 म्हणजे 8 भाग जाणार, कितीचा भाग जाणार, 8, म्हणजेच काय येणार आपलं, 21.8, काय येणार, 21.8,
ठीक है, हे काय झाले मिनिट। मग आता हे 21.8 मिनिट म्हणजे नेमकं काय माहिती आहे का बघा, 21.8 मिनिटांनी हे दोन्ही काटे परस्पराच्या विरुद्ध दिशेला येणार आहे। मग आता एक 10 ते 11 या कालावधीत विचारलेला आपल्याला, म्हणून आपण इथे लिहू शकतो 10 वाजून 21 मिनिटे 21 मिनिटे आणि 0.8 सेकंदांनी। मग आता हे 0.8 सेकंद जे आहेत याच, सॉरी हे 0.8 मिनिट आहेत, सेकंद नाही आहेत, हे काय मिनिट आहे, कारण हे सर्व आपण मिनिट सेकंद मध्ये आपल्याला त्याचं रूपांतर करायचं आहे। ओके, एवढ्या मिनिटांनी 10 वाजून 21 मिनिट आणि 0.8 मिनिटांनी येणार आहे। मग आपण काय करणार, या 0.8 मिनिटाचं सेकंदात रूपांतर करू, म्हणजे जे काय येणार बघा, 10 वाजून 21 मिनिट आणि 0.8 मिनिट, याचं सेकंद कसे करायचे बघा, हे जे 0.8 आहेत याला सरळ सरळ काय करायचं, 6 ने गुणायचं, कारण तुम्हाला माहितीये 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट आणि त्यामुळे 0.8 मिनिट म्हणजे त्याला किती गुणावं लागेल, आपल्याला 6 ने गुणावं लागेल, मग 8 सत 48। ठीक आहे, सरळ सरळ ही जी फिगर असते इथे आपल्याला एकच भागाकार करताना सुद्धा एकाच अंकापर्यंत भागाकार करायचा डेसिमल नंतर, ठीक आहे, आणि त्याला सरळ सरळ 6 ने गुणले की तुम्हाला त्या मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर झालेलं मिळतं आणि मग 0.8 आहेत त्याला गुणीला सरळ सरळ 6 करणार आपण, 8 सत 48 म्हणजे 48 सेकंदांनी। ठीक, म्हणजे लक्षात घ्या 10 वाजून 21 मिनिटं आणि 48 सेकंदांनी, तरी आपल्याला इथे 10 वाजून 20 मिनिटांनी वाटत असलं तरी हा मिनिट काटा थोडासा पुढे गेलेला असतो आणि हा तास काटा थोडासा पुढे गेलेला असतो आणि म्हणून 10 वाजून 20 मिनिटांनी नाही तर 10 वाजून 21 मिनिटं आणि 48 सेकंदांनी हे दोन्ही काटे एक्झॅक्ट एकमेकाच्या अपोजिट असतात आणि त्यांच्यामधला कोण जो आहे तो 180 अंशाचा असतो। लक्षात आलं असेल, बघा पुन्हा एकदा लक्ष द्या, 10 ते 11 ही पोझिशन आपण घेतलेली आहे, हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, एक्स ची किंमत काढायची म्हणजे 10 ची पोझिशन घेतल्यानंतर मिनिट काट्याला या तास काट्याच्या विरुद्ध यायला किती मिनिट चालावे लागेल ते बघायचं आपल्याला। मग इथे याला याच्या विरुद्ध दिशेला यायला 4 वर यावं लागते म्हणजे 20 मिनिटं चालावं लागते आणि म्हणून एक्स ची किंमत आपण 20 घेतली। हे सर्व मिनिट आहे, याचं आपण कॅल्क्युलेशन केलंय, भागाकार केला तो 21.8 आला। ठीक आहे, मग 21.8 याचा अर्थ 10 वाजून 21 मिनिटं आणि 0.8 मिनिट, 0.8 मिनिटाचं आपण सेकंदामध्ये रूपांतर केलं, या रूपांतर सेकंदामध्ये करताना याला 6 ने गुणायचं। ओके, नंतरचं उदाहरण बघू, बघा आता आपण 4 ते 5 दरम्यान किती वाजता घड्याळाचे काटे 180 अंशाचा कोन करतील हे काढायचंय। आता बघा तुम्हाला माहिती आहे की 4 ते 5 ही वेळ दिलेली आहे आणि म्हणून आपण इथे काय करणार, 4 जे आहे बरोबर आहे, तर 4 ते 5 तर इथे आपण मिनिट काटा घेतला आणि हा तास काटा घेतला। ठीक आहे, हा कोण आपल्याला काढण्याची गरज नाही कारण आपल्याला हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला किंवा इथले काढायचं आहे, बरोबर आहे। मग आता सांगा, 4 ची आपण पोझिशन घेतल्यानंतर मला सांगा या मिनिट काटा असा इकडे या दिशेने चालणार, बरोबर आहे, तर हा या तास काट्याच्या विरुद्ध दिशेला केव्हा येणार, जेव्हा तो इथे कुठे येणार, 10 वर येणार, कुठे येणार, 10 वर, म्हणजे तो हा तास काटा जो आहे हा ज्या वेळेला इथे 10 वर येणार त्यावेळेला हे दोन्ही काटे काय असणार, एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असणार, सरळ रेषेत असणार। ओके, म्हणजे आपल्याला या मिनिट काट्याला एवढं फिरवावं लागणार आहे इथपर्यंत। ओके, म्हणजे हे किती मिनिटाचं अंतर आहे, तर 50 मिनिटाचं, कारण हा मिनिट काटा जो आहे हा कुठे येणार, असा फिरून 10 वर येणार, म्हणजे इथे आपल्याला एक्स ची किंमत 50 घ्यावी लागणार आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून इथे आपल्याला वेळ बरोबर काय फॉर्म्युला घ्यावा लागेल माहिती आहे तुम्हाला, 12/11 × x आणि इथे आपल्याला एक्स बरोबर किती येणार आहे, 50 मिनिटे। लक्षात आलंय हे 50 मिनिटे का, आता तुम्हाला माहिती आहे की हा मिनिट काटा इथे 10 वर येईपर्यंत 50 मिनिटं होईपर्यंत तास काटा हा जाग्यावर थांबत नसतो, तो पुढे येतो, बरोबर आहे, पण आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही कारण 12/11 आपण त्याच्याकरिताच घेतलेला आहे, तो रेशो जो आहे दोन्ही काट्यांचा तो 12/11 आहे। आता आपण डायरेक्ट किंमत टाकणार, बघा 12/11
ठीक है, गुणीला एक्स की किंमत किती 50 मिनिटे, चला गुणाकार करा 12 पंच 60 म्हणजे काय येणार आहे 600/11 600/11 आणि आता आपल्याला हा भागाकार करावा लागणार 600/11 हा भागाकार आपण इथे करून बघू 600/11 11 5 55 राहणार किती 5 वरच शून्य घेतलं मी 50 झाले पुन्हा आता पुन्हा भाग जाणार 11/44 50 मधून 44 गेले राहणार किती 6 बरोबर आता भाग जातो का नाही म्हणून इथे डेसिमल देणार इथे शून्य घेणार ठीक आणि 11/5 भाग देणार 55 ठीक पुढे पुढची वजाबाकी आपल्याला करण्याची गरज नाही ओके म्हणजे हे किती आलं आपलं 54.5 मिनिट याचा अर्थ काय होतो आपल्याला वेळ दिलेली आहे 4 ते 5 याचा अर्थ काय होतो 4 वाजून ठीक थोडस आपण या साईडला लिहू इथे मी तुमच्या लक्षात येईल याचा अर्थ काय होतो बघा 4:54 आणि 0.5 मिनिटांनी ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेला येणार आता या 0.5 चा आपण काय करणार आहे रूपांतर करणार आहे सेकंदामध्ये मग इथे 4:54 आणि 0.5 मिनिट म्हणजे ज्याला आपण काय करणार 6 ने गुणणार 6 5 30 30 सेकंदांनी एक्झॅक्ट ठीक आहे 4:54 आणि 30 सेकंदांनी हे दोन्ही काटे काय येतील परस्परांच्या विरुद्ध दिशेला येतील त्यांच्यामधला जो कोण आहे तो कोण किती अंशाचा असेल हे आपल्याला काढण्याची गरज नाही ठीक आहे ऑलरेडीच आपल्याला त्यांनी दिलेला आहे की 180 अंशाचा कोण करतील म्हणजेच ते परस्पराच्या विरुद्ध दिशेला असतील सरळ रेषेत असतील हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या लक्षात आलंय का तर हे अतिशय सिंपल आहे किंवा तुम्हाला इथे बऱ्याच वेळेला अपूर्णांकामध्ये सुद्धा विचारतात बरोबर तर अपूर्णांकामध्ये जर विचारलं असेल तर काय करणार याला अपूर्णांकामध्ये विचारलं असेल तर 54.5 असं करावं लागेल तुम्हाला 4:54.5 कारण 54.5 हे आपण भागाकार जो केला ना बघा लक्षात घ्या बऱ्याच वेळेला काय करतात ते इथे असं उत्तर देतात पर्यायामध्ये 4:54.5 असं उत्तर देतात ठीक आहे मग आपण हा जर भागाकार केलेला आहे तर हे 54 पूर्णांक आहे ठीक आहे आणि हे 0.5 आणि त्याला भागीला हे 11 घ्यायचे ठीक आहे म्हणजे हे पण उत्तर असू शकते पर्यायामध्ये किंवा हे असू शकते किंवा दोन्ही असतील तर 1 व 2 बरोबर असा पर्याय सुद्धा असू शकतो तर हे काळजी आपण घ्यायची आहे की 4:54 आणि 30 सेकंदांनी एक्झॅक्ट वेळ आहे किंवा त्यांनी जर अशी एक्झॅक्ट दिली नसेल सेकंद घेतले नसेल मिनिटांमध्ये दिलं असेल तर 54 पूर्णांक हे आपण इथे केलेलं आहे 54 पूर्णांक बरोबर आहे ना आणि हे 5 जे आहेत त्याला भागीला 11 करायचे 54.5 मिनिट हे जर कॅल्क्युलेशन केलं तरी ते सुद्धा 54 मिनिटं आणि 30 सेकंदच येणार आहे लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे आता आणखी वेगळे उदाहरणं घेणार आहे तत्पूर्वी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घड्याळ भाग 3 मध्ये आपण आणखी मजेदार उदाहरणं बघणार आहे ठीक आहे अशा ट्रिक्स पण बघणार आहे की जेणेकरून तुम्हाला ते उदाहरणं काही सेकंदात म्हणजे आपला जो अपेक्षित वेळ असतो 30 सेकंदाचा बरोबर आहे ना त्या 30 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला ते सोडवता येते ठीक आहे तर आपल्या मित्रांना सांगा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा बेल आयकॉन जो आहे तो त्यांना दाबायला सांगा जेणेकरून काय होणार आहे की व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला तो मिळणार आहे किंवा तुम्हाला त्याचा मेसेज येणार आहे त्यानंतर लाईक करायला सांगा आणि त्यामुळे माझा उत्साह वाढणार आहे ओके तर आपण इथे थांबूया.